काम चाललंय त्यामुळे त्यांना ओला ठेवलाय. मच्छर पाणी साठवून देऊ. हो हो मॅम. सुपरवाइजर कोण आहे? मलेरिया एवढं वाढतंय, तुमच्या बांधकामामुळे वाढतंय सगळं नाही. जे कंप्लेंट आली तिथे बघणारच नाही येऊ. यात किती पाणी आहे? पाठीमा आउटफॉल नाही आहे का? काय ना संपूर्ण काय एवढं पाणी? बारिश हो गया ना मॅडम. वाढलं तर त्याला जबाबदार थोडा का बघा. हे जगत थोडा जरी राहिले नाही चमच्यावर पाणी तर डेंग्यू मलेरिया होणार. आज महापालिका काम करते पण तुम्ही लोक कुठे सहकार्य करतो बघा ना. एवढं पाणी का आपण? अरे पण मग त्याला काहीतरी पंप आहे की नाही तुमचा अभिप्राय नाही का? काल आरोग्य विभागाची आमची मीटिंग झाली. डेंग्यू मलेरिया कशामुळे वाढत आहेत काय वगैरे, तर आरोग्याच्या अधिकारी लोकांनी सांगितलं की बरेचसे बांधकामं, बरेचसे घरामध्ये करे, बरेचसं आपण ए सी असलेलं पाणी, कुठलंही पाणी स्थिर असता कामा नये आणि चांगलं. त्याच्यामध्ये डेंग्यू मलेरियाच्या लार्वा म्हणजे उत्पत्ती होते. आता उदाहरण देईन तर हे बघा, इथे छोटीची टाकी, या टाकीमध्ये पाणी चांगलं आहे. हे जर हल्लं नाही 3-4-5 दिवस तर निश्चित त्याच्यात लार्वा येऊ शकतील. बारीक आपलं लक्ष असू दे, कारण एकडे आपण मले कोविडने त्रस्त आहोत आणि त्याच्यात अजून ही वाढ, कारण ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा फर्स्ट 2 वीक्स याची फार मोठी पैदास असते. अशा वेळेला जॉबिंग आपल्या माध्यमातून पी सी ओचं हे असतं. आमचे लोक पण येऊन टाकत असतात पण तरी पण सगळ्यांनी काळजी घ्या, कारण ह्या सगळ्या छोटे छोट्या आहे स्वतः ठरवलं. आपण जाऊन साईड बघू, काही ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचाच उद्देश, पण ते सांभाळून घ्या आणि सगळ्यांनी मिळून काम करून घ्या.